नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बारामतीतली लोकसभेची लढाई आता वेगळ्या वळणावर जाऊन पोहोचलेली आहे. अजित पवारांनी परवा मतदारांना आवाहन केलं आणि आवाहन करताना ते असं म्हणाले की इतकी वर्ष तुम्ही साहेबांना निवडून दिलं, त्यानंतर मुलाला म्हणजे मला निवडून दिलं, मुलीला निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या. आणि असं म्हणताना अजित पवार असं म्हणाले की पवार या आडनावाच्या व्यक्तीला निवडून द्या, पवारांना खासदार करा, पवारांना निवडून द्या. म्हणजे सुप्रिया सुळे या पवार नाहीत आणि सुनेत्रा या पवार आहेत, त्यामुळे आता मुलीचं पुन्हा इकडे माहेरी काही काम नाही अशा प्रकारचं विधान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पण केलं होतं की मुलीने एकदा लग्न झालं की आपला संसार करावा, पुन्हा माहेरी येऊन लुडबुड करू नये अशा प्रकारचं विधान रुपाली चाकणकरांनी केलं होतं. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी अशा प्रकारचं विधान करावं हे खरं म्हणजे आश्चर्यकारकच आहे. सुप्रिया सुळे यांना त्या अर्थानं अधिकार नाही, त्या सुळे आहेत, पवार नाहीत असं अजित पवारांनी म्हणावं हे फार आश्चर्यकारक आहे. खरं म्हणजे आपण जर विचार केला तर भारताचं राजकारण, राज्याचं राजकारण या सगळ्यांचा विचार केला तर अनेक मुलींनी वडिलांचा वारसा अतिशय छान पद्धतीनं पुढे नेलेला आहे आणि हे सगळ्या स्तरांवर आहे. आपल्याकडे सुरुवात होती इंदिरा गांधी, त्यामुळे त्याही नेहरू नव्हत्या, त्या इंदिरा गांधी होत्या, पण इंदिरा गांधींनी नेहरूंचा वारसा पुढे नेला. घराण्याशी हा वेगळा मुद्दा आहे, पण हे लक्षात घेतलं पाहिजे की मुळात मुलींनी वारसा पुढे नेला अशी आपल्याकडे प्रचंड मोठी उदाहरणं आहेत. इंदिरा गांधी तर आहेतच, त्याशिवाय आपल्याला अगदी जवळची उदाहरणं सांगता येतील. इकडे प्रणिती शिंदे आहेत, त्याच्यानंतर अदिती तटकरे आहेत, त्याच्यानंतर आता अगदी हर्षवर्धन पाटलांची मुलगी आलेली आहे, वडेट्टीवारांची मुलगी येते आहे, दिलीप वळसे पाटलांची मुलगी येऊ पाहते आहे, पूनम महाजन आहे, पंकजा मुंडे आहेत, प्रीतम मुंडे आहेत, अशी कितीतरी नावं सांगता येणं शक्य आहे. महाराष्ट्रामध्ये पण आहेत, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अशी अनेक नावं आहेत की जिथे मुलींनी हा वारसा पुढे नेलेला आहे. बरं, हे केवळ भारतापुरतं आहे का? म्हणजे इंदिरा गांधींचं मी उदाहरण दिलं, हे भारतापुरतं आहे का? हे खरं म्हणजे भारताच्या आजूबाजूच्या देशांमध्ये सुद्धा आहे. म्हणजे बेनझीर भुत्तो, बेनझीर भुत्तो ह्या झुल्फिकार अली भुत्तोंच्या कन्या, त्यांनी हा वारसा पुढे नेला आणि बेनझीर भुत्तो ह्या पाकिस्तानच्या सर्वात लोकप्रिय अशा पंतप्रधान ठरल्या. त्याचप्रमाणे बांगलादेशमध्ये हसीना, शेख हसीना, शेख हसीनांनी शेख मुजीबुर रहमान यांचा वारसा असाच पुढे नेला. त्यामुळे असे अनेक उदाहरणं आहेत की जिथे महिलांनी आणि मुलींनी प्रामुख्यानं हा वारसा पुढे नेला, त्यामुळे सुप्रिया सुळेंनी हा वारसा पुढे नेणं याच्यामध्ये काही फार आश्चर्यकारक आहे असं मानण्याचं कारण नाही. सुप्रिया सुळेंबद्दल अजित पवारांचं हे विधान आश्चर्यकारक फार नाही, कारण अजित पवार या प्रकारे बोलतात हे आपल्याला माहित आहे. नारायण राणेंच्या पराभवानंतर बाईनं त्यांना पाडलं असं विधान अजित पवारांनी केलं होतं. म्हणजे बाईकडून पडणं म्हणजे काहीतरी कमी प्रतीचं आहे, याचा अर्थ महिला कमी प्रतीची आहे अशा अर्थाचं हे विधान होतं. पण अजित पवारांना एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्वाला हे काही फार अशोभनीय नाही आहे. रुपाली चाकणकरांनी हे विधान केलं तर ठीक आहे, रुपाली चाकणकरांची एकूण समज लक्षात घेता त्याही विधानाबद्दल काही फार आश्चर्य बाळगण्याचं कारण नाही. पण शरद पवारांनी जे उत्तर दिलंय ते मात्र आश्चर्यकारक आहे. जेव्हा शरद पवारांना असं विचारलं गेलं की पवार आडनावाच्या व्यक्तीनं निवडणूक लढवली पाहिजे आणि खासदार पवारच झाले पाहिजेत असं अजित पवार म्हणतायत, त्यावर तुमचं काय मत आहे? याच्यावर पत्रकारांशी बोलताना शरद पवार असं म्हणाले, पवार बरोबर आहे पण मूळचे पवार की बाहेरचे पवार? याचा अर्थ सुनेत्रा पवार या बाहेरच्या पवार आहेत असं त्यांना म्हणायचं आहे का? खरं म्हणजे आता ज्याप्रमाणे मी उल्लेख केला त्याप्रमाणे जसं मुलींनी वारसा चालवलाय तसं सुनांनीही वारसा चालवलेला आहे. सोनिया गांधी कोण होत्या? आहेत सोनिया गांधी या सूनबाईच, मनेका गांधी या सूनबाईच. सोनिया गांधींनी हा वारसा पुढे चालवला सून म्हणून, आणि हा योगायोग नाहीये की सोनिया गांधींच्या मुद्द्यावर शरद पवारांनी काँग्रेस सोडली. कारण काही का असेल ना, पण सोनिया गांधी विदेशी आहेत, सोनिया गांधींच्या विदेशी असण्याच्या मुद्द्यावर शरद पवारांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. सून बाहेरचे आहे असं शरद पवारांना का वाटावा? खरं म्हणजे एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे ही पण आपण बघतो आहोत. अशा अनेक सुनांची उदाहरणं देता येणं शक्य आहे राज्याच्या राजकारणामध्ये आणि प्रामुख्यानं अगदी राज्याबाहेरच्या राजकारणामध्ये सुद्धा अशी अनेक उदाहरणं आहेत. पण तरीसुद्धा सून बाहेरची आहे असं शरद पवारांनी म्हणणं आणि मुलगी जी आहे, मुलगी ही बाहेरची आहे असं म्हणणं या दोन्हीकडे जरा बघितलं पाहिजे. बरं, गंमत अशी आहे की एकीकडे सून बाहेरची आहे असं आपण म्हणतो, त्याचवेळी अजित पवारांनी शरद पवारांना सून बाहेरची आहे असं वाटतं. पण आपण बघितलं की अर्चना पाटील, शिवराज पाटील चाकूरकरांची सून ती पण आता राजकारणामध्ये येते आहे. पद्मसिंह पाटील यांची सून अर्चना ही पण आता लोकसभा निवडणूक लढवते आहे. त्यामुळे सुना पण राजकारणामध्ये आहेत, मुली पण राजकारणामध्ये आहेत, पण तरीसुद्धा जी मानसिकता दिसते आहे ही मानसिकता मात्र पुरुष सत्ताक आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की या निमित्तानं हा विचार केला पाहिजे. आणि तुम्हाला खरं सांगू का,
बायकांची अवस्था हीच होते. म्हणजे बाई मुलगी म्हणजे काय, परक्याचं धन. त्यामुळे माहेरी सुद्धा ती परकी आहे असं मानलं जातं. आणि जेव्हा ती सासरी जाते तेव्हा सुद्धा ती बाहेरून आलेली आहे. बाई कुठलीच नसते का? मुलगी ही माहेरी पण परकी, सासरी पण परकी. हे काय काय आहे नक्की? हे काय सूचित करतं, काय दाखवतं? एक लक्षात घ्या की राजकीय नेते जेव्हा विधानं करतात तेव्हा ती विधानं जरी बरोबरची वाटली तरी ती आपल्या सामाजिक मानसिकतेची द्योतक असतात. आपली सामाजिक मानसिकता याच प्रकारची आहे. मी मुलीचं लग्न झालं एकदा, ती गेली सासरी की तिला तिच्या संपत्तीमधला वाटा सुद्धा दिला जात नाही. आपल्याला माहिती आहे की अनेकदा भाऊबीज, राखी पौर्णिमा हे सण आहेत, तर त्यावेळी बरोबर काहीतरी बहिणीला साडी द्यायची, काहीतरी भेट द्यायची आणि मग हक्क सोड प्रमाणपत्रावर सही करून घ्यायची. हक्क सोडून द्यायचा का बरं? माहेरी जे काही आहे त्याच्यावर मुलीचा हक्क आहेच. पण आपल्याकडे किती किती वडील मुलींना असा हक्क देतात, किती भाऊ आपल्या बहिणीला असा हक्क देतात. माझं आणि माझ्या आईचं एकदा भांडण झालं होतं या मुद्द्यावरून की अरे असं कसं काय तुम्ही हक्क सोडता. प्रश्न तुम्हाला हवाय की नाही हा मुद्दा नाहीये. हा अगदी अडचण असेल किंवा काय व्यावहारिक मुद्दा वेगळा, पण हा तुमचा हक्क आहे, तुमचा अधिकार आहे. वडिलांच्या संपत्तीवर, माहेरच्या संपत्तीवर सुद्धा तुमचा हक्क आहे. आणि दुसरीकडे प्रत्यक्षामध्ये असं म्हटलं जातं की नवऱ्याच्या संपत्तीवर, सासरच्या संपत्तीवर सगळा हक्क हा स्त्रीचा पण तेवढाच आहे. पण किती घरं अशी आहेत की ज्या घरावर स्त्रीची सुद्धा मालकी आहे, नवरा बायको संयुक्त मालक आहेत, अशी किती घरं आहेत? म्हणजे ती माहेरची पण नाही, सासरची पण नाही. मला कळत नाही की दोन्ही घरी प्रकाश पाडणारी मुलगी असं असून सुद्धा या प्रकारे का पाहिलं जातं. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मला शरद पवारांच्या विधानाचं फार आश्चर्य वाटलं की त्यांनी सुनेत्रा पवारांना बाहेरची पवार असं म्हटलं. मुळामध्ये शरद पवार हे मुळामध्ये अत्यंत महिलांच्या अनुषंगानं फार वेगळा विचार करणारे असे नेते आहेत. महाराष्ट्रामध्ये महिला धोरण आलं त्यामध्ये शरद पवारांचा वाटा फार महत्वाचा होता, मोठा होता. की म्हणून शरद पवारांमुळेच ते येऊ शकलं. दूर कशाला? एका मुलीवर आपण शस्त्रक्रिया केली पाहिजे आणि तीही शस्त्रक्रिया स्वतः शरद पवारांनी करून घेतली. आपल्याकडे नसबंदी शस्त्रक्रिया जवळपास पुरुष करून घेतच नाहीत. मी एरवी पुरुष, मी तुम्हाला सांगू का, पुरुष स्वतःला फार वाघ समजतात, आपण फार धीट आहोत, आपण फार शूर आहोत. त्यांना म्हणावं की बाकी शौर्य सोडून द्या. बाई ज्या शौर्यानं बाळंतपणाला तोंड देते ते काही तुम्हाला शक्य नाही बायोलॉजिकली, पण किमान त्यानंतरची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया तुम्ही स्वतःवर करून घेऊ शकता. नसबंदी शस्त्रक्रिया पुरुष करून घेऊ शकतात, पण नसबंदी शस्त्रक्रियांचं प्रमाण अक्षरशः म्हणजे इतकं कमी आहे की त्याचा उल्लेखही करण्याची गरज नाही, एवढं ते अदखलपात्र आहे. म्हणजे बाळंतपणाला सुद्धा तोंड द्यायचं स्त्रीनंच, कारण तिला दुसरा पर्याय नाहीये. पण कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेला सुद्धा तोंड द्यायचं स्त्रीनंच, कारण पुरुष तिथे येत नाहीत. अशा वेळी शरद पवारांनी पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया स्वतःवर करून घेतली आणि एका मुलीवर थांबण्याचा निर्णय घेतला. हा फार मोठा निर्णय होता. विशेषतः शरद पवारांचं वय आता 84 आहे. त्या कालावधीमध्ये, आता अलीकडच्या काळात बऱ्यापैकी मुलींचं महत्त्व वाढतं आहे आणि मुली लेगसी म्हणून पण बऱ्यापैकी पुढे येत आहेत, पण त्या काळामध्ये म्हणजे साक्षात पंडित नेहरूंचा वारसा इंदिरा गांधी याच्याशिवाय काही फार मोठी उदाहरणं नव्हती. आणि सुप्रिया सुळे खरं म्हणजे बराच काळ राजकारणामध्ये आल्यासुद्धा नाहीत. त्या बऱ्याच वेगळ्या प्रकारचं काम करत होत्या, सामाजिक काम करत होत्या, महिला बचत गटांचं काम करत होत्या, नंतर त्या राजकारणामध्ये आल्या. मग आपला वारसा त्यांनी चालवावा अशी पण कदाचित शरद पवारांची काही फार मोठी इच्छा अपेक्षा असावी असं पण नाही. ते घडलं हा मुद्दा वेगळा. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की शरद पवार हे एवढे महिलावादी असताना सुद्धा शरद पवारांनी अजित पवारांना उत्तर देताना मूळचे पवार आणि बाहेरचे पवार असं केलेला उल्लेख मला जरा थक्क करून गेला, खटकला सुद्धा. बरं, गंमत अशी, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सोनिया गांधींच्या मुद्द्यावर शरद पवार असेच बाहेर पडले होते पक्षातून. आणि सोनिया गांधी जेव्हा आल्या तुम्ही कल्पना करा की मुळामध्ये इटलीची एक मुलगी, पूर्णपणे वेगळं वातावरण, भाषा वेगळी, देश वेगळा, संस्कृती वेगळी, अशी एक मुलगी सगळं सोडून देते, तुमच्या घरामध्ये येते, तुमच्या देशामध्ये येते. आणि जेव्हा मुली जेव्हा सुना होतात तेव्हा त्या तुमच्या नव्या घरामध्ये येऊन वाढण्याचा प्रयत्न करतात. हे किती कठीण असतं की ज्या ठिकाणी आपण रुजलेलो आहोत, ज्या ठिकाणी आपण जन्मलेले आहोत, अशा ठिकाणी रुजलेलं रोप बाहेर उपटायचं आणि एका वेगळ्याच मातीमध्ये पुन्हा ते लावायचं हे किती कठीण असतं. म्हणजे मला अनेकदा प्रश्न पडतो की मुली किंवा महिला हे करतात कसं? म्हणजे पुरुषांना अगदी साधं पलीकडच्या गावात नोकरी लागली तरी अडचण असते. मला आठवतं की जेव्हा नगरपालिका, पूर्वी नगरपालिकेच्या शाळा असायच्या, तेव्हा माझ्याकडे गृहस्थ आले होते की जर माझी बदली झाली आहे तर ती बदली जरा रद्द करा. म्हटलं कुठली झाली, कुठे बदली झाली? ते म्हणले 5 नंबर शाळेतून 7 नंबर शाळेला झाले.
म्हटलं म्हणजे काय, नाही ती 5 नंबर शाळा जरा घराजवळ आहे आणि 7 नंबर शाळा जरा घरापासून लांब पडते. म्हणून तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही शाळेमध्ये सैनिक सीमेवर कसे लढतात वगैरे अशा कविता शिकवत असता आणि 5 नंबर शाळेत ना 7 नंबर शाळेला बदली झाली तर तुम्हाला त्रास होतो. जरा काही इकडून तिकडे झालं तर पुरुषांना त्रास होतो, पण स्त्रिया मात्र अक्षरशः इकडून तिकडे जातात. मग केवळ नोकरीच्या निमित्तानं जाणं हा मुद्दा वेगळा आहे, पण पूर्णपणे नव्या वातावरणात, नव्या घरात, नव्या संस्कारात. मला खरंच प्रश्न पडतो अनेकदा की मला स्वतःला अनेकदा असं वाटतं की आपल्याला एखाद्या कोणाच्या तरी परक्याच्या घरात राहायचं आहे. एक 4 दिवस आपण राहू, 5व्या दिवशी नाही शक्य ना, कारण आपली एक पद्धत असते जगण्याची, वाढण्याची, विचार करण्याची, व्यक्त होण्याची. दुसऱ्यांच्या घरामध्ये आपण कसे काय, ठीक आहे त्यातला आपलं कोणावर प्रेम आहे, नातं आहे, हा मुद्दा वेगळा आहे, पण अगदी नव्या घरामध्ये जाणं, नव्या घरामध्ये रुजणं, वाढणं, विस्तारणं आणि पुन्हा त्या घराला कवेत घेऊन आणखी मोठं होणं, सोनिया गांधी हे तर याचं सगळ्यात मोठं उदाहरण. इटलीतून आलेली महिला आणि ज्या प्रकारचं सगळं तिला सोसावं लागलं, सहन करावं लागलं, म्हणजे त्याने बघितलं तरी सासूंचा खून झालेला बघितला, सासूचा रक्तबंबाळा मृतदेह आपल्या मांडीवर बघितला, नवऱ्याचा मृतदेह तर बघताही आला नाही, त्यापूर्वीच दीरसुद्धा गेला होता. म्हणजे सासूचा मृतदेह, त्याच्यापूर्वी दीराचा मृतदेह, नंतर मग नवऱ्याचा मृतदेह मिळाला पण नाही, अशी सगळी अवस्था, पूर्णपणे वेगळं, राजकारणाशी काही संबंध नाही, राजकारणामध्ये कधी उतरलं नाहीत. अशा सोनिया गांधी या सून म्हणून जेव्हा भारतीय सून कशी असावी याचं आदर्श उदाहरण अनेक जण सांगत असतात सोनिया गांधी. त्या सोनिया गांधी राजकारणामध्ये आल्या त्यानंतर मात्र त्यांचं परदेशी असणं, विदेशी असणं, बाहेरचे असणं, हे जे बाहेरचं मूळ आहे ना, हा प्रकार फार भयंकर आहे आणि फार अस्वस्थ करणार आहे, हा महिलांच्या वाट्याला येतो. आणि म्हणून मला असं वाटतं की अजित पवार जे म्हटले ते तर आहेच, पण शरद पवारांनी अशा प्रकारे उत्तर दिलं, शरद पवारांनी असं उत्तर दिलं की पण पवार कुठले, बाहेरचे की मूळचे. सुनेत्रा पवार या बाहेरच्या म्हणजे पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी, त्यामुळे त्यांचं आडनाव पाटील मूळचं, पण त्या आता पवार झाल्या, सुनेत्रा पवार झाल्या अजित पवारांशी लग्न केल्यानंतर. अजित पवारांनी केलेल्या टीकेबद्दल जेव्हा पत्रकारांनी विचारलं तेव्हा शरद पवारांनी विधान केलं की मूळचे पवार आणि बाहेरचे पवार, पण त्यावर पत्रकार हसले सुद्धा. पण मला असं वाटतं की हा मुद्दा एवढा हसण्यासारखा नाही आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे महिलांच्या अनुषंगानं मी जेव्हा विचार करतो तेव्हा अनेक गोष्टी आहेत, हा विचार केला पाहिजे पितृसत्तेच्या अनुषंगानं, पुरुष सत्तेच्या अनुषंगानं हा विचार नीटपणे करण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे एकूण पुरुषांची सत्ता असतेच आणि साधारणपणे जमिनीची मालकी असो, कुठलीही मालकी असो, कुठलाही वारसा असो, हा पुरुषांचा असला पाहिजे आणि मग पुरुष आपल्या सोयीनं ठरवणार की हा वारसा पुढे कुठं द्यायचा. आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे महिलांची संख्या वाढते आहे, त्याला बरीच उदाहरणं देता येणं शक्य, मी दिली पण मगाशी उदाहरणं, त्यात उल्लेख केला पाहिजे प्रिया दत्त, लालू प्रसाद यादवांची कन्या मिशा भारती, अशी अनेक अनेक नावं सांगता येतील, असे अनेक उल्लेख करता येतील. आता मुली बऱ्यापैकी तो वारसा सांभाळतात, पण मुळातच 2 गोष्टींचा विचार केला पाहिजे. एक म्हणजे भारतामध्ये हे जे घराणेशाहीचं मॉडेल आहे, पण आता त्यामध्ये पूर्वी टीका व्हायचे फक्त काँग्रेसवर की पंडित नेहरू, मग इंदिरा गांधी, मग राजीव गांधी, मग सोनिया गांधी, राहुल गांधी, ही टीका पूर्वी काँग्रेसवर व्हायची. आता ही टीका कोणीच कोणावर करणार नाही, कारण हे सगळ्याच पक्षांमध्ये आहे. मी भाजपमध्ये सुद्धा आपण मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे पूनम महाजन, पंकजा मुंडे, रक्षा खडसे अशी भरपूर नावं सांगता येते. आत्तासुद्धा भाजपची जी उमेदवारांची यादी आहे त्यामध्ये पण संजय धोत्रेंचा मुलगा अनुप धोत्रे वगैरे अशी अनेक नावं सांगता येते. मुद्दा तो नाही आहे, मुद्दा असा आहे की हा केवळ पक्षांचा मुद्दा नाही की चूक पक्षांची आहे असं नाही, हे भारताचं मॉडेल आहे. भारतामध्ये राजकारण हे जरूर काही इस्टेटीप्रमाणे केलं जातं आणि मग आपला वारसा जो आहे की आपली इस्टेट मुलाकडे दिली, आपली इस्टेट मुलीकडे दिली, त्याप्रमाणे आपली राजकीय इस्टेट दिली मुलाकडे मुलीकडे. मी मला आठवतं की मला एक राजकीय नेते ठाऊक आहेत, तर मी विचारलं की त्याचा मुलगा काय करतो, तर म्हणे तो एका बँकेमध्ये जनरल मॅनेजर आहे. म्हणतात अरे बा छान छान, हो त्यांना राजकारणात आणणं नाही जमलं यांना. अरे राजकारणात आणणं जमलं नाही म्हणजे काय, राजकारणात आणण्याचं काही की अगदी हे म्हणजे सर्वसामान्य माणसांनाही असं वाटतं. म्हणजे समजा एखाद्या राजकीय नेत्याचा मुलगा किंवा मुलगी राजकारणामध्ये आला नाही किंवा आली नाही तर सर्वसामान्य माणसांना असं वाटतं यांना जमलं नाही ते आपल्या मुलाला राजकारणामध्ये आणायला. मग यावेळी तर मला असं वाटतं की यावेळीची निवडणूक ही अनेकांची पोरांना राजकारणामध्ये लॉन्च करण्याचीच निवडणूक आहे. राज ठाकरेंना त्या राज ठाकरेंच्या स्वतःच्या करिअरपेक्षा आणि त्या अख्ख्या मनसेपेक्षा चिंता अमित ठाकरेंचं काय होणार ही आहे, अमितचं पुढे काय करायचं. बाळासाहेब ठाकरे जेव्हा गेले तेव्हा जाण्यापूर्वी त्यांनी जे सभा घेतली, माझ्या उद्धवला सांभाळा. मला कळत नाही हे सर्व पक्षी आहे की अमित ठाकरेंचं पुढे काय होणार हे काम आहे का मनसेचं. पण प्रत्येक ठिकाणी हे जे आहे की पॉलिटिकल इस्टेट जणू काय आपण वाटतो, या निवडणुकीमध्ये मी म्हटल्याप्रमाणे अनेकांना, म्हणजे विजय वडेट्टीवारांना आपल्या मुलीला
लॉन्च करायचं होतं, दिलीप वळसे पाटलांना ते करायचंय, हर्षवर्धन पाटील आपली मुलगी अंकिता तिच्या अनुषंगानं आता, तर सगळ्या पक्षांमध्ये सगळ्या नेत्यांना आपल्या मुलांना आपल्या मुलींना लॉन्च करायचं आहे. नितीन राऊत आमचे, त्यांचे चिरंजीव कुणाल राऊत, त्यात युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत राज्याचे. म्हणजे याचा अर्थ राजकीय नेत्यांच्या मुलांनी राजकारणामध्ये येऊ नये असं नाही. राजकीय नेत्याचा मुलगा असणं ही काही अपात्रता नाही आहे, पण राजकीय नेत्याचा मुलगा असणं ही पात्रता पण नाही आहे. सुजय विखे पाटील हे फाटफाट इंग्लिश बोलतात, ही चांगली गोष्ट आहे, पण फाटफाट इंग्लिश बोलणं आणि विखे पाटलांचे सुपुत्र असणं ही काही केवळ पात्रता असू शकत नाही. निलेश लंके हे त्यांना तो वारसा नसेल. माझा मुद्दा असा आहे, मी हे सर्व पक्षीय सांगतोय की मुळामध्ये आपल्याकडे हे घराणेशाहीचं मॉडेल जे आहे ना, आणि मग घराणेशाहीच्या मॉडेलमध्ये आपोआपच मुलांना महत्व जास्त आहे, कारण शेवटी मुलगा वंशाचा दिवा. मुलगी आपण कितीही म्हटलं तरी मग यांना असं वाटतं की शेवटी मुलगी काही खरं नाही, मुलगी जाणार आहे सासरी, त्यामुळे मग मुलगा, मग मुलगा महत्वाचा, मुलगा हा वंशाचा दिवा, किती उजेड पडलाय बघा, पण तो आहे. आणि मग मुलींना पण तरी आता अलीकडच्या काळात मुलींचं पण महत्व वाढत चाललेलं आहे. मी तुम्हाला गंमत सांगतो, मी अमेरिकेचा इतिहास जेव्हा बघत होतो तर मला असं काय मजा वाटली की सलग 24 वर्ष दरम्यानच्या काळामध्ये अमेरिकेमध्ये, अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये मुलीच होत्या. बिल क्लिंटन 8 वर्ष अमेरिकेचे अध्यक्ष होते, त्यांची मुलगी चेलसा किंवा चेलसी, एकूण एक मुलगी. त्यानंतर धाकटे जॉर्ज बुश हे अमेरिकेचे अध्यक्ष होते, तर त्यांच्या 2 मुली, त्या 2 मुली ज्या आहेत त्याही व्हाईट हाऊसमध्ये होत्या. त्यानंतर बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले, त्यांच्या 2 मुली साशा आणि मालिया. बरं गंमत अशी आहे की साशा आणि मालिया कुठेतरी कॉर्पोरेट कंपनीमध्ये आता काम करतात. क्लिंटन यांची मुलगी चेलसी ही कुठल्या तरी वेगळ्या एका कंपनीमध्ये काम करते. जॉर्ज बुश यांच्या बारबारा आणि आणखी एक मुलगी आहे, 2 मुली ह्या कुठल्या तरी आपल्या वेगळ्या ठिकाणी काम करतात. कोणीच म्हणत नाही की बारबारा तुला राजकारणात नाही यावं असं वाटत. आपल्याकडे मात्र 16 वर्षांचे झाले की प्रिन्स यांचा 16वा वाढदिवस, आणि लोकांचे नेते, युवकांचे नेते, आमचे लाडके प्रिन्स. अरे कशाला तुम्हाला प्रिन्स, लगेच प्रिन्स करायचे त्याला, की राजेशाही आहे का? पण जरा मुलगा 20-21 वर्षांचा झाला की त्याला वाटतं मी राजकारण केलं पाहिजे, आणि मग मला संधी पाहिजे. मग संधी नाही तर मी काय वाटेल तर करेन, पण मला काहीतरी मिळालं पाहिजे. हे सगळं जर झालं असेल तर मग सर्वसामान्य माणसांनी राजकारण करायचं कधी? मग शरद पवारांचा वारसा चालवायचा अजित पवारांनी, नंतर इकडे सुप्रिया सुळेंनी, आता भांडण होणार सुप्रिया सुळे आणि सुरेंद्र पवारांमध्ये. त्या बारामतीमध्ये सर्वसामान्य माणसांनी जे खरंच त्यांनी राजकारण केलं इतकी वर्ष, त्यांनी काय करायचं? सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्र पवार हा संघर्ष जर असेल तर तो संघर्ष पवार विरुद्ध पवार वगैरे असेल. पण माझा मुद्दा असा आहे की या सगळ्या राजकारणामध्ये सर्वसामान्य माणसांच्या राजकारणाला स्पेस आहे की नाही. मला अनेकदा असं वाटतं की बाकी सगळी क्षेत्र आता वेगवेगळ्या लोकांनी पादाक्रांत करायला सुरुवात केलेली आहे, वेगवेगळे समूह त्या सगळ्या क्षेत्रांमध्ये उतरत आहेत, चांगलं काम करत आहेत. पण राजकारण हे मात्र एकमेव क्षेत्र असं आहे की जे अद्यापही आरक्षित आहे विशिष्ट घराण्यासाठी, विशिष्ट घराण्यांसाठी. आणि ही घराण्याशाही सर्व पक्षीय आहे. सगळ्याच नेत्यांना आता आपल्या मुलाला किंवा मुलीला राजकारणामध्ये लॉन्च करावं असं वाटतंय. तुम्ही गंमत बघा, म्हणजे अमेरिकेमध्ये अगदी 2 म्हणजे जॉन ॲडम्स आणि त्यांचा मुलगा हे अमेरिकेचे अध्यक्ष झाले, आणि त्याच्यानंतर थोरले जॉर्ज बुश आणि धाकटे जॉर्ज बुश. अमेरिकेच्या इतिहासामध्ये फक्त 2 वेळा असं घडलं, पण बाकी कुठल्याही मुलाला, कुठल्याही वडिलांना असं वाटलं नाही की आपल्या मुलाला अमेरिकेचे अध्यक्ष केलं पाहिजे, किंवा काय ज्यांना वाटलं ते झाले, किंवा राजकारणामध्ये आले सुद्धा. आता डोनाल्ड ट्रम्प यांची सून लारा ट्रम्प ही राजकारणामध्ये काही करू पाहते आहे. मला असं वाटतं की या प्रकारच्या गोष्टी करता येणं शक्य, ज्याला हवं त्यांनी करावं, पण हेच केलं पाहिजे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की म्हणजे मध्यंतरी जॉर्ज बुश धाकटे अध्यक्ष अमेरिकेचे माजी, त्यांच्या 2 मुली ह्या ड्रंक अँड ड्राईव्ह मध्ये सापडल्या, तर त्यांना व्यवस्थितपणे पोलिसांमध्ये तक्रार दाखल झाली. ते असं म्हटलं नाही की माहिती आहे का कोण आहे आपण, माझे वडील अमेरिकेचे अध्यक्ष होते. यू आर कॉमन सिटीझन. ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान, त्यांनी फक्त कारच्या वेळी कार हे करताना सीट बेल्ट लावला नाही तर त्यांना दंड भरावा लागला. न्यूझीलंडचे पंतप्रधान या जेव्हा गेल्या एका हॉटेलमध्ये, आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर तेव्हा तिथे जागा नव्हती, हॉटेल मालकानं सांगितलं की आता कोरोनाच्या कालावधीमध्ये 50% ऑक्युपन्सी आहे, जागा नाही आहे, तर त्या सॉरी म्हटल्या, परत गेल्या. आणि त्यांनी ट्विट केलं की खरं म्हणजे मी अगोदर बुकिंग न करता गेले होते हॉटेलमध्ये. मला असं वाटतं की हे जे आहे ना, हे अद्यापही आपल्याकडे आणखी आलेलं नाही आहे, आणि हे ज्याप्रमाणे भारतात आहे तसंच भारता
सोबत शेजारच्या देशांमध्ये पण आहे, भारतीय उपखंडामध्ये पण आहे. भारतीय उपखंडामध्ये म्हणजे मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका इथे पण आहे. की मुळामध्ये घराणेशाही, त्याच घराण्यातला माणूस पुढे येणं आणि त्यातही प्रामुख्याने मुलग्यांनी पुढे येणं हा ट्रेंड वाढतोय. पण एनिवे, मला मुद्दा वेगळा मांडायचा होता, पुढे तो घराणेशाहीकडे गेला. मला मुद्दा वेगळा मांडायचा होता की मुलगी पण कोण म्हणतं की मुलगी सासरी गेली आता तिने माहेरी लुडबुड करू नये. कोण म्हणतं की सून आहे ती आता बाहेर, ती बाहेरची आहे, ती मूळची आमची नाही. मुलगी पण बाहेरची, सून पण बाहेरची, महिलांकडे बघण्याचा हा दृष्टिकोन आपण बदलणार कधी? राजकारणाच्या रोजच्या रणधुमाळीमध्ये मला असं वाटतं की असे मुद्दे थोडेसे आपण चर्चिले पाहिजेत, थोडा विचार केला पाहिजे. कारण हा मुद्दा केवळ कुठल्या अजित पवारांचा नाही, हा मुद्दा कुठल्या शरद पवारांचा नाही, हा मुद्दा आपल्या सामाजिक मानसिकतेचा आहे. सुधीर मुनगंटीवार जे स्टेजवर बोलतात तो मुद्दा सुधीर मुनगंटीवारांचा नसतो एकट्याचा. सोनिया गांधींबद्दल ज्या प्रकारची विधानं केली गेली तो मुद्दा एकट्या सोनिया गांधींचा नाही आहे. मायावतींबद्दल ज्या प्रकारे ज्या भाषेत बोललं गेलं तो मुद्दा त्यांचा एकट्याचा नाही आहे. जयललितांबद्दल ज्या प्रकारे बोललं गेलं, ममता बॅनर्जींबद्दल ज्या प्रकारची टीका केली जाते, हा मुद्दा केवळ त्या महिलांचा, त्या महिलांपुरता नाही आहे. एकूण महिलांकडे आपण कशा प्रकारे बघतो या सामाजिक मानसिकतेचा आहे. आणि मला असं वाटतं की या पुरुषसत्ताक मानसिकतेमधून आपण सगळ्यांनीच मुक्त झालं पाहिजे. पुरुषांनीही मुक्त झालं पाहिजे आणि स्त्रियांनीही मुक्त झालं पाहिजे. अनेकदा स्त्रियासुद्धा फार पुरुषसत्ताक पद्धतीची विधानं करतात. म्हणजे सोनिया गांधींवर टीका करणाऱ्यांमध्ये, मायावतींवर टीका करणाऱ्यांमध्ये अनेक स्त्रियाही होत्या, पण त्या या पुरुष सत्तेच्या वाहक होत्या. त्यांना कळालंच नाही की आपण काय प्रकारचं बोलतोय, काय प्रकारची टीका करतोय. या पुरुष सत्ताक मानसिकतेमधून आपल्याला बाहेर पडलं पाहिजे. या पुरुषी जाचातून आपण आपली मानसिकता मुक्त केली पाहिजे, तरच आपण सगळे खऱ्या अर्थानं माणसं हो. आणि माणसं होणं यासारखं सुख आणखी कशातच नसतं. तुम्हाला काय वाटतं? जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा, बाकी बोलत राहा.